झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। अनेक वेळा चर्चा झाली की इथे एक मोठं त्यांच्या नावाने मेमोरियल व्हावं किंवा एखादा मोठा पुतळा उभा करावा, तेव्हा आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं होतं इथे पुतळा करायच्याऐवजी आपण त्यांच्या नावाने एक संस्था काढू ज्याच्यात कंटिन्यूअस चव्हाण साहेबांची जी धोरणं होती, विचार होते, ते काम पुढे ठेवण्यासाठी त्या ट्रस्टनी न्यासानी काम करावं हा पवार साहेबांनी जेव्हा मुद्दा मांडला तेव्हा सगळ्यांनीच त्याला होकार दिला आणि चव्हाण सेंटरची स्थापना झाली। राजेश भैयांचे वडील असतील, आदिती तटकरेंचे वडील असतील, त्या सगळ्यांनी खूप काळ ह्या संस्थेला वेळ दिलेला आहे आणि आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चव्हाण सेंटरचं एक युनिट आहे। त्याच्यात आम्ही अनेक नवीन बदलही सुचवतो आहे कारण का अनेक वर्ष अशी एक पिढी होती ज्यांनी चव्हाण साहेबांना पाहिलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे किंवा त्यांच्या गावात चव्हाण साहेब येऊन गेले, पण आजची जी नवीन पिढी आहे ती चव्हाण साहेबांना तेवढी ओळखत नाही किंवा त्यांनी कधी त्यांना पाहिलेलं नाही। किंवा चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते, देशाचे परराष्ट्र मंत्री होते, फायनान्स मिनिस्टर होते, एवढीच त्या मुलांची ओळख आहे। पण चव्हाण साहेबांचं इनडेप्थ काम, आणि मी हे प्रांजळपणे कबूल करते की कदाचित माझी पिढी चव्हाण साहेब नवीन पिढीपर्यंत पोचवायला कमी पडली कारण आजच्या अभ्यासामध्येही मुलं पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, पण चव्हाण साहेबांनी एक असंख्य अशा गोष्टी केलेल्या आहेत ज्या कदाचित पुढच्या पिढीला आज माहिती नाही, तुमच्या सगळ्या पिढीला ते माहिती आहेत। चव्हाण साहेबांचं सोशल काम म्हणजे भटक्या विमुक्त समाजासाठी सगळ्यात मोठं कॉन्ट्रिब्युशन गेल्या अनेक वर्षात त्याची जी सुरुवात जर झाली ती कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी सुरू केली आणि मग तोच धागा धरून आदरणीय पवारसाहेबांनी गेले 55 वर्ष या राज्यात देशात जे राजकारण समाजकारण केलं ते चव्हाण साहेबांच्याच विचारांनी केलं। आणि आज आम्ही 4 व्हर्टिकल्समध्ये चव्हाण सेंटरमध्ये काम करतो, जे आम्ही काम करतो ते चव्हाण साहेब हे केंद्रबिंदूच ठेवून करतो, ज्यामुळे चव्हाण साहेबांना ज्या ज्या गोष्टींची किंवा पॉलिसीजची आस्था होती ते विषय घेऊन आम्ही पुढे आज काम करतो। त्याच्या 4 महत्त्वाचे व्हर्टिकल्समध्ये आम्ही आज फील्डवर सगळीकडे काम करतो। एक म्हणजे चव्हाण साहेबांना अतिशय प्रिय होतं ज्याच्यातून खरंच समता होते ते म्हणजे चांगलं दर्जाचं शिक्षण, आरोग्य, आणि कोविडमध्ये ॲक्च्युली महत्त्व आपल्याला कळलं आहे की आरोग्याचं महत्त्व किती असतं आणि त्याचं अतिशय कर्तृत्ववान, म्हणजे एखादा इंजिनियर एक चांगला डॉक्टर कसा होऊ शकतो याचं जिवंत उदाहरण व्यासपीठावरचे राजेश टोपे आहेत। मी कधी कधी अनेक वेळा राजेशला सांगते आपल्यावर केस बीस होईल, चुकून कोणीतरी डॉक्टर राजेश टोपे म्हणलं तर डायरेक्ट केस होईल की अरे फ्रॉड डिग्री दाखवतायत, आहेत ते इंजिनियर म्हणतायत लोक याला माणसाला डॉक्टर। पण खरंच गेल्या काळामध्ये 2-1 वर्षामध्ये माणुसकीचं दर्शन आपल्याला जर काही दिसलं असेल तर ते कोविडमध्ये आपण सगळे कामात इतके व्यस्त झालो होतो की माणुसकी विसरलो होतो आणि त्याच्यामुळे आरोग्य आणि आरोग्यात असणारे प्रश्न हे कोविडमुळे खूप महत्त्वाचे झाले। आणि त्याचबरोबर अपंग असतील किंवा ज्याला आपण आता दिव्यांग म्हणतो अशा दिव्यांग व्यक्तींसाठी खूप चांगलं काम विजय कानेकर आणि हे सगळं व्हर्टिकल करतं। त्याचबरोबर महिला सबलीकरण, महिलांचे खूप वेगळे प्रश्न असतात सातत्याने, मग आरोग्याचे असतील, सामाजिक असतील। आजच कोल्हापूरमध्ये मागच्या आठवड्यात शाहू महाराजांची जन्मशताब्दी होती, त्यावेळीस एक ज्या काही जुन्या परंपरा आहे त्याचा एक मोठा बदल करून आज तिथे जर एखादी महिला विधवा झाली तर तिने मंगळसूत्र, टिकली, बांगड्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या परंपरा मोडून त्या गावांनी निर्णय घेतला आहे की कुठलंही चांगलं काम जर असेल तर पुढे त्या ती जी विधवा महिला असेल तिला पुढे करतील, असं एक नवीन त्यांनी उपक्रम राबवलेला आहे। खरंच आपण त्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे। आणि कार्यक्रमाला 5 मिनटं उशीर ह्याच्याच कृती झाला की मी यशोमतीताई ठाकूरांना आणि मुश्रीफ साहेबांना भेटायला गेले होते आणि आम्ही त्यांना विनंती केली आहे की महाविकास आघाडीनी त्याचा पुढाकार घ्यावा आणि जे नवीन महिला पॉलिसी येते त्याच्यात हा काही नियम कायदा नाही आहे पण एक सामाजिक चौकटी शेवटी आपण राहतो त्यामुळे ही परंपरा म्हणून लोक त्याला समजत राहतात, तर हा बदल मग कधी घडणार? म्हणजे आदरणीय पवारसाहेबांनी 25 वर्षापूर्वी महिला धोरण आणलं, महिला धोरणात आज खरंच म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मॅरेज रेजिस्टर्ड हा पण एक मोठं अजून आव्हान आहे। अनेक कुटुंब जी मला माहिती आहेत जी शिकलेली सवरलेली आहेत पण त्यांचं मॅरेज रजिस्टर्ड नसतं, अशा गोष्टी आहेत। त्याच्यानंतर अनेक सामाजिक विषय, तसाच हा आपला
विद्वांचा, आणि मी त्या सरकारलाही विनंती केली की एक चांगला शब्द, म्हणजे टकले साहेब आज व्यासपीठावर आहेत, मी त्यांना विनंती करीन की जसं आपण दिव्यांग शब्द वापरतो तसं विधवा महिलांसाठी काहीतरी दुसरा काहीतरी आदराचा असा शब्द आणला पाहिजे. त्यांच्यात ते खूप एकट्या पडल्यासारखं त्यांना जे फिलिंग येतं, मला वाटतं त्याच्यातही आपल्याला, जरी तुम्ही डॉक्टर्स असला तरी त्याच्यात डॉक्टरी करताना 50% तुम्ही काउन्सिलर असता. म्हणजे अनेक वेळा माझा स्वतःचा अनुभव आहे की डॉक्टर दिसला की 50% ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येते की डॉक्टर आहे, म्हणजे आपल्याला काही होत नाही आहे. त्यामुळे हाफ द टाईम वी आर प्लेईंग विथ सायकॉलॉजी अँड इमोशन्स, आणि त्याच्यामुळे हा एक भागामध्ये ह्या दिव्यांगांसाठी हिअरिंग एड असेल किंवा वयोश्री नावाची जी केंद्र सरकारची स्कीम आहे, मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना. पण महाविकास आघाडीच्या प्रयत्नातून देशामध्ये सगळ्यात चांगलं वयोश्रीचं काम कुठल्या राज्यात चाललं असेल तर ते तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रातलं आहे. देशात महाराष्ट्र एक नंबरला आहे, आणि त्याच्यामुळे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी जो काही निधी केंद्रातून येतो त्याचं अतिशय व्यवस्थितपणे वाटप होतो आहे. राजेश भैयांची मदत होते, त्याचबरोबर मी आवर्जून ज्यांचा उल्लेख करीन की धनंजय मुंडेंचं खूप सातत्याने आम्हाला मदत होत असते, कारण सोशल जस्टिसचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यात अनेक अशा स्कीम्स आहेत ज्या धनंजय मुंडेंमुळे आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात राबू शकलो. आणि त्याच्यामुळे शिक्षण असेल, आरोग्य आणि दिव्यांगांचे प्रश्न असतील आणि महिलांचे प्रश्न असतील, आणि एक यूथ विंग, नवीन पिढीला महाराष्ट्र खरंच काय आहे किंवा शिक्षणाचं नवीन धोरण काय आहे, अशी त्याच्यामुळे युवासाठी एक व्हर्टिकलमध्ये आम्ही काम करतो. हे चार कोर व्हर्टिकल्स आहेत, आणि एक दुसरा एक वेगळा थोडासा लाईट भाग, म्हणजे ज्याचा चव्हाण साहेबांना खूप प्रेम होतं, आस्था होती, ते म्हणजे वाचन. त्याच्यामुळे संस्कृती, त्याच्यामुळे थिएटर, सिनेमा, पुस्तकं, ह्या सगळ्याचं खूप काम व्यापकपणे चव्हाण सेंटरच्या माध्यमातून होत असतं. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनीच कबूल केली पाहिजे की आज वाचन, एखाद्या कार्यक्रमात खूप पुस्तकं खपली जातात पण वाचन समाजात नवीन पिढीमध्ये कमी झालेलं आहे. तर ते वाढवण्यासाठी काय करता येईल ह्याच्यासाठी चव्हाण सेंटर सातत्याने काम करायचा प्रयत्न करते. त्याचबरोबर मुंबई युनिव्हर्सिटीबरोबर आम्ही एकत्र एक रिसर्च इन्स्टिट्यूट काढतो आहे ज्याच्यातून जे काही आमच्या ज्या लायब्ररीज आहेत, कारण का लायब्ररीजमध्ये एशियाटिक लायब्ररी असू दे, मुंबई लायब्ररी असू दे, मराठी ग्रंथालय असू दे किंवा चव्हाण सेंटरची लायब्ररी असू दे, आधी इतके फुटफॉल्स येत नाहीत आता. म्हणून आम्ही एक रिसर्च इन्स्टिट्यूट काढून रिसर्चसाठी आपण ही पुस्तकं मुलांना देऊ शकतो का ह्याच्यासाठी एक अभ्यासिका ह्या संस्थेत काढतो, आणि जर त्याला चांगला रिस्पॉन्स आला तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक युनिव्हर्सिटीबरोबर टायअप करून सोशल वर्क आणि इकॉनॉमिक्स हे म्हणून आम्ही एक रिसर्च फेलोशिप काढण्याचा प्रयत्न करतो आहे. आता ते ह्या जूनपासून कदाचित ते सुरू होईल. असे वेगळे वेगळे कार्यक्रम आम्ही करत असतो, आणि आमचा प्रयत्न आहे लास्ट पर्सन फर्स्ट, कारण चव्हाण साहेबांचीच इच्छा होती की तो जो शेवटचा घटक आहे त्या शेवटच्या घटकाला अधिकार जेव्हा मिळेल तेव्हा आपला प्रवास संपेल, आणि त्याच्यामुळे तो विचारच ठेवून आम्ही लास्ट पर्सन फर्स्ट म्हणून सातत्याने आम्ही हे काम करतो. आणि म्हणूनच ही कॉन्फरन्स खरं तर विजय कानेकरांनी जेव्हा आम्हाला सुचवली, राजेश भैयांचं आम्ही मार्गदर्शन घेतलं आणि तेव्हा आम्ही निर्णय घेतला, आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की सगळे प्रश्न भैया तुम्ही सोडवू शकत नाही, एवढी मॅच्युरिटी मला वाटतं आमच्या सगळ्यांमध्येच आहे, पण काहीतरी त्याच्यावर एक सखोल चर्चा, फील्ड, थोडंसं अकॅडमिक प्लॅनिंग, ह्या दोन्हीची सांगड घालायचं आहे. कॅटलिस्टचा रोल हा चव्हाण सेंटरनी करावा, आणि त्यानंतर केंद्राचे जे मंत्री आहेत मनसुख मंडाविया, तर मी त्यांचे माझे संबंध बरे आहेत, त्याच्यामुळे बरे नाही चांगले आहेत खरं, पण त्याच्यामुळे त्यांच्याशीही तर आपण काही इथून आज एक पॉलिसी पेपर करू शकलो तर तो आपण केंद्र सरकारला सगळे मिळून देऊया, आणि त्याचा लाभ फक्त आपल्या राज्याला नाही पण देशाला होऊ शकतो. आणि तुम्ही बघता सातत्याने की जेव्हा सामाजिक किंवा एक मोठा बदल होतो या देशामध्ये तेव्हा त्याची सुरुवात तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात होते. तुम्ही बघा फूड फॉर ऑल, म्हणजे जेव्हा कमवा शिका योजना झाली ती ह्या महाराष्ट्राने देशाला दिली, आपण रोजगार हमी योजनेचा कार्यक्रम महाराष्ट्राने देशाला दिला, स्वच्छता अभियानाचं किती क्रेडिट त्यांनी घेतलं केंद्र सरकारने, त्याची पहिली सुरुवात माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी आर आर पाटलांनी गाडगेबाबांच्या नावाने ह्या महाराष्ट्रात केलेली आहे. अशी असंख्य कार्यक्रम मी तुम्हाला सांगू शकते. म्हणजे जेव्हा ही कोल्हापूरला घटना झाली तेव्हा तिथल्या सरपंचांना आणि मी बोलून घेतलं, म्हटलं ही जी परंपरा विधवा महिलांसाठी करताय त्याचा पहिला कायदा, त्याच्या विरोधात कोणी असं वागलं
तर ती आपण महाराष्ट्रातून देशाला देऊया की ह्यानंतर ह्या भारतातली कुठल्याही महिलेवर असा सामाजिक अन्याय आम्ही होऊ देणार नाही. जसं ह्या सगळे जे सोशल चेंजेस आहेत ते तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात झाले, तसा हाही एक सोशल चेंज आपल्या महाराष्ट्रात करायचा आहे. आणि माझा विश्वास आहे की माननीय उद्धवजी, दादा आणि बाळासाहेब थोराच्या नेतृत्वाखाली जे आज महाविकास आघाडी काम करते, जरूर तो आपल्या सगळ्यांनाच न्याय देईल. आणि हा न्याय फक्त महिलांचा नाही आहे, कुणाची मुलगी असू शकते, कुणाची बहीण असू शकते, कुणाची आई असू शकते. त्याच्यामुळे हा काही महिलांचा विषय नाही, हा एक सामाजिक विषय. किंवा असे अनेक विषय घेऊन गेले अनेक वर्ष तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि मदतीने यशवंतराव चव्हाण सेंटर काम करतं आहे. व्यासपीठावर डॉक्टर दलवाई बसलेले, त्यांची एक्सपर्टीज आम्हाला चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, जो विषय खरं तर फारसा कधीच चर्चेला आला नाही, किंवा एखादं मूल ढ आहे म्हणून आपण त्याला राईट ऑफ करायचो, पण तो ढ किंवा तो मुलगा किंवा ती मुलगी कधीच ढ नसते, कोणीच ढ नसतं. त्याला लर्निंग चे अडचणी असतात, चॅलेंजेस असतात आपण म्हणूया. त्याच्यामुळे त्या पद्धतीने जर गेलो तर त्यामुळे चव्हाण सेंटरच्या माध्यमातून अशाही मुले ज्याला खरंच म्हणजे आपण म्हणतो लास्ट पर्सन्स फर्स्ट ऑफ इन्क्लुझिव्ह, इन्क्लुजन करण्यासाठी चव्हाण सेंटर काम करतं आहे. तर तू माझी एवढीच विनंती राहील, या फाईलमध्येही एक फीडबॅक फॉर्म आहे, तर अतिशय मनमोकळेपणे आपण आम्हाला या कॉन्फरन्सचा फीडबॅक द्यावा, कारण वी आर हिअर, इट्स अ जर्नी टू एक्सलन्स विथ ट्रस्ट. त्यामुळे विश्वासार्हता ही चव्हाण साहेबांनी आपल्याला दिलीस, पण त्या त्यांचा विचार टुवर्ड्स एक्सलन्स आपल्याला न्यायचा आहे, तो तुमच्या फीडबॅकनीच आम्हाला मिळेल. आज संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने आज आपण उपस्थित राहिला, त्याच्यामुळे मी एक थोडासा इतके लोक बघितल्यावर आणि माझं काय झालं, मी आता फुल टाईम खासदार असल्यामुळे बेल वाजल्याशिवाय भाषण आपल्याला संपवायचं हे लक्षातच येत नाही, आणि ते कोणीच बेल वाजवत नाही आहे. त्याच्यामुळे मोहही आवडत नाही की कितक्या दिवसांनी माईक मिळाला आता बोलत राहावा. पण आता इकडून विजय कानेकर फिरायला लागले, त्याचा अर्थ भाषण उरका आता. पण आपण सगळे आवर्जून उपस्थित राहिला, बऱ्याच दिवसांनी बिना मास्कचे चेहरे दिसायला लागले त्याच्यामुळे, आणि भैयांनी सांगितलेलं आहे आपल्याला, कारण का मला असं वाटतं सगळ्यात विश्वासार्ह कोविडची माहिती देणारा कोण माणूस असेल तर त्याचं नाव महाराष्ट्रात राजेश टोपे आहे. आणि भैयांनी आपल्याला या काळात जे अप्रतिम काम केलेलं आहे त्याला खरंच मी त्यांचं आणि संपूर्ण प्रशासनाचं, म्हणजे आदिती असतील किंवा सगळेच पदाधिकारी असतील त्या सगळ्यांनीच, मग जिल्हा परिषदचे असू दे, सरकारमधले असू दे, आपण सगळे लॉकडाऊनमध्ये होतो पण ह्या लोकांना एक दिवसाचीही सुट्टी नव्हती. त्याच्यामुळे मी महाराष्ट्र सरकार आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांचेही मनपूर्वक आभार मानते की त्यांनी या कोविडच्या काळानंतर आज आपण बिना मास्कचे बसलो आहे, कारण त्यांनी एवढं डिटेल मॉनिटरिंग केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारचे मी मनपूर्वक आभार मानून आपण आलात, तुमच्या सगळ्यांचं चव्हाण सेंटरमध्ये मनापासून स्वागत करून आजचा दिवस हा आपल्याला सगळ्यांना एक चांगला प्रोडक्टिव्ह आउटपुट मिळेल एवढीच अपेक्षा करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.